যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে, যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে। आइए गांधी जी के बताए हुए कदमों पर चलें और एक स्वच्छ और सुंदर भारत की रचना करें। टेकडी 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 बोलिस का आई हां
ती जी टेकडी आहे ना, ती जंगलातली सर्वात मोठी टेकडी आहे. तिकडे मला पण दिसत नाही ते, कारण ती रिकाम टेकडी आहे. ती जी टेकडी आहे ना, त्याच्या पलीकडे अजून एक टेकडी आहे आणि त्याच्या पलीकडे ना अजून एक टेकडी आहे. तिकडे आपल्याला जायचं आहे. आणि तुला काय माहिती नव्हतं, तू आणला कशाला इकडे? अरे बाबा मला माहिती आहे रे ते. आपण इथं आलो हे कोणा माहित आहे का रे? सांगून आलोय ना आपण टमाटा काय चाललोय. माझे मित्र म्हणून मी तुमच्या सोबत आलो, तुम्ही मलाच मारता. तरी तुम्हाला बोललो ना, मी बोललो ना सोबत घेऊन येऊ नका म्हणून. आल्यापासून कशी कटकट 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 लागली. आणि आता मी काय सांगतो ना, त्यांनी काय का बोल, हा जो रस्ता आहे ना, हा जो रस्ता आहे ना, हा जो रस्ता आहे ना, तो फक्त 5 मिनिट आहे ना? नाही रे, एक तासाच आहे. काय एक तासाचा? अरे मागच्या दोन तासाला आलो होतो. अरे बाबा सॉरी रे, मला माहिती आहे रस्ता, आलो ना मी अगोदर इकडे. कधी रे? लहानपणी. अरे लहानपणी तू लहान होता, लहान तेव्हा तू शाळेत देखील जात नव्हता. हा तेव्हा नाकात बोर्ड घालून गिरविड सारखा शिकत होता. आणि शेंबड्या तर शेंबड्या. मला माझ्यावर विश्वास नाही ना. नाही विश्वास नाही ना. नाही तू आपला मित्र आहे रे, म्हणून तुझ्या सोबत आले इकडे. आणि खाल्ली माती. काय माती खाली का? माती खाली का? मका टुकड्या उंडी खाली या. मग विचारला ना, विचारला ना. मित्रांनो अंगाल तू पडलाय ना, आपल्याला लवकरात लवकर या जंगलातून बाहेर पडण्याचा काहीतरी मार्ग सुद्धा राहावा. तुम्ही काय कोमो खेळायला आलात तिकडे? अरे हो काय हो, तुम्ही जंगलात आलाय, रेल्वे ट्रॅकवर नाही बसले? काय बोलतो? मी काय सांगतो, तू लहानपणी इकडे आलो होता बरोबर? हो हो. तेव्हा ते वाक्सिय होते का रे? हा होते ना, पण तेव्हा ते पण लहानच होते. आणि लहान वाक्सिय हो मोठ्या माणसांना खातात. आपण इकडे आलो ना, ही आपली फार मोठी चुकी झाली. आपली काय, आपली काय? तू तर मला आणलं की आम्हाला इकडे. होय बाबा माझी चुकी झाली, मला चुकी झाली. मगन आमच्या बाबा बोल, आमच्या बाबाला विचारून बोली. ते वाक्सिय खरोखर इकडे आहे ना, तर बल्याबल्याची चड्डी सोते. खूप प्रॉब्लेम छे. अच्छा रे, त्याला मोदी सरकार चालू वाटते याला. आणि आशा बरा. अरे गॉप तू बघ, अक्को ती गावात नसते आणि आम्ही ते मोदी सरकार मला सांगितलं. अरे वागाशी बसते ना बाबा, दिल्लीत पाहिलं होतं वागाने केलं ते काय इंटरव्ह्यू घ्यायला गेलो होतो त्याची. काय तू ती व्हिडिओ नाही पाहिली का? अरे बघितली रे, पण तू वाघ, तू वाघ त्याला कोडा पण आम नीट वाघ, पण त्याने का वागे का? वागाचे आवाज येतात. मामा काढून टाक म्हणा. मला जंगलातून वागाचे आवाज येतात. तो वाघ पाणी म्हणत नाही का रे? झेडपीच्या शाळेत आहे का पाणी म्हणायला? हा तो तर वाघ ना, तो काय म्हणतो मराठी शाळेमध्ये? अरे हे तुला भास झाला असेल भास. हो हे पण जंगली प्राण्यावर हल्ला केला ना तिथे पते जातातच. हो रे बरोबर. आपल्याकडे पण आस आहे का? एक मिनिट थांबय, अरे थांब का बोली का होते प्रतिकार. आणि ओ काय बोली का होते प्रतिकार केला. बघा अंधार फार पडलेला आहे रे. पण मी तुम्हाला सांगतो आपल्याला काऊ खाला घालून चालणार नाही, क्युकी डर के आगे जीत है. बरोबर बरोबर.
तो गेला संजय दत्तला भेटायला नायक नाही कल नायक हूं मैं खन 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 अमावस्येची रात्र होती सातकिडे डराव डराव करत होते रातकिडे किरकिर किरकिर करत होते त्याचा कडकडाट झाला माझ्या बाळा मी कडकडून बोलला मी तुम्हाला कडकडून मिठी मारली मिठीतला मी पहिला का दुसरा पाऊस सुरू झाला नेहमी नेहमी एका झाडावर चढतो एक माणूस कंदील घेऊन पचाक पचाक चालत येत होता तू कंदील घेऊन येत होता किडा बा कंदील घेऊन तो चालतो डबा घेऊन मी चालतो अचानक पचाक पचाक चालत येत होता आता तो पचाक पचाक कशाला करत होता अरे तो चिखला जाऊन चालत होता रे तू चुप रे तू बोल अचानक एक मोठ्याशा झाडामागून एक छोटासा चंद्र बाहेर आला आता चंद्र कसा असतो चंद्र असा असतो आणि सूर्य आणि सूर्य हा असा असतो एकंदरीत हा असा प्रकार असतो झाले का तापडी टाकू माणूस माझ्या जवळ आला अजून जवळ आला मग काय आईने मला झोपेतून खूप झालं आपण परत जाऊया आता बस कशाला आपण इथून आलोत ना तर चला ना अजून पुढे जाऊया हा बोलतो कसा बघा बस जरी परीक्षा चौथीत पण मिळेल आणि इथून पाहिजे पास व्हायला माझ्याकडे ना एक मस्त आहे आपण चोगे चार दिशेने गेलो तर बरोबर आहे चला चला ए मस्त छान क्लासी अरे तू मला एक सांग तुला सगळं सुचतं कसं रे बरोबर बरोबर जर आपण चौग एकाच दिशेने गेलो आणि मध्ये काय आपलं झालं एक दुसऱ्याचा आधार तरी राहील मग ती गोष्ट आठवते ना आठवते ना आठवते कुठली रे तीच आठवते आठवण केलं काय आठवली यावरून मला कविता आठवली कुठली थांबा सांगतो अरे थांबा रे तू चालू नाही झाली मला वाटला यंदा टुपीसाठी झाला का थांबा अवकाळी पाऊस आला दंडा खाला हजारिया लोंगरा पिकले पण असून भुगता नाही आला झाली का तुझी कविता झाली तुझी कविता आता मला एक सांग तुझ्या कवितेचं नाव काय भुगता इथेच तुम्ही चुकता तुला ती गोष्ट आठवते का रे कोणती रे अरे तिचं बर नाही रे बघितलं आपलं हेच पुढचं पाठ आणि मागचा पाठ समजा मला जरा सांगतो बोल तुला माहित नाही का जर आपल्याकडे एक काठी असेल तर ती मोडायला सोपी असते पण जर त्याच जागेवर तीन काठे असतील तर ते मोडायला कठीण असतात की नाही अरे मी तोडू शकतो ना कशा रे अरे मी कॉम्प्लेंट मिळतो ना तो नियम ना माणसाला लागू होतो माणसाला तुझ्यासारख्या गाडवाला नाही
काही मस्करी, आपल्याला लवकरात लवकर या जंगलातून बाहेर पडायचं आहे. आणि तू आता तिने काय म्हणतोस? मी करतो, तिने मी करतो, तिने तुझ्या अंगात आहे. तुला स्वतःला पुस्तकी किडा समजतो का? मी स्वतःला किडकी नाही समजतो. कुठे होत आपण? काय चाललंय आपलं? तुम्ही काय बोलता? वर्गात आधी शिस्तीने वागत आहे का? त्याचा परिणाम हो बरोबर. आपले गुरुजी ना नेहमी म्हणायचे, माणसाची घरी किंमत घराबाहेर पडल्यावरच कळते. मी काय म्हणतो, आपण बसून बोलूयात रे. म्हणजे बाबा सारखा बोलतो. सर माझे बाबा पण बसूनच बोलतात. नाही रे, न न न तुम्ही
काय म्हणतो मराठी भातच पाहतोय थुंकतो केवढा थुंकणीच्या मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का रे खूप भूक लागली आहे रे आईची खूप आठवण येते रे असती असती ना तर काहीतरी चमचमीत जेवायला करून दिलं असतं रे आई चल ना लवकर शाळेत जायला उशीर होतोय आई आज डब्यात काय आहे अगं तुझ्या ट्रेन मधल्या डब्यातली नाही का माझ्या शाळेच्या डब्यातली पोळी माझी अगं आई ती पोळी माझी खाऊन खाऊन मला वैता घाला नुसता मग तुझं काय हवं पिझ्झा बर्गर चायनीज दे अरे मागच्याच वेळेस हॉस्पिटल मध्ये होतात ना सलाईची लाईन लावली होतीस ना अरे अगं आई ती पोळी माझी खाऊन खाऊ वर्गात मला मला पौष्टिक पौष्टिक असं म्हणता बाबा बिर्डीचं टोटिंग काहीतरी आमची तिकडे आता फॅशनच आली तशी जाऊ बघ असे काही काय शाळे शाळेत ते बघून मग माझी रुपकडच करतो ना तुझी कंपास ना तुझ्या बॅगेत ठेवली आणि एक दिवस जिवाळी नसेल तेव्हा तुला सांगते अभ्यास सांगितला की खेळ दिसतो आपण आईकडे लाडाने बालवट्ट करतो आणि आई ते सर्व हट्ट पूर्ण करते अगदी बाबागाडी पासून ते आयफोन पर्यंत खरंच किती करतात ना आई वडील आपल्यासाठी आज त्या जंगलात अडकल्यावर त्यांचे खरे महत्व कळते त्यांचे महत्व कळण्याकरता घराबाहेर पडावं लागते असे मास्तर नेहमी म्हणत आज बघा ना आपण घराबाहेर पडलो या जंगलात अडकलो म्हणजे आपल्याला त्यांची किती आठवण येते ना हे टॉम कुठे झालं असते मला खूप भूक लागली आहे रे आईची खूप आठवण येते रे ती असती तर काहीतरी चमचमी जेवायला करून दिलं असतं रे माझ्याकडे कुरकुरीचं पॅकेट आहे अरे आपण चौघा भाऊ भाऊ कुरकुरीचं पॅकेट वाटून खाऊ भाऊ काय चौघा हट मी नाही देणार एकटाच खाणार मला नाही देणार एकटा खाणार मला नाही देणार एकटा खाणार हो एकटाच खाणार ए देत नाही बघ बघतो ना असं नाही येतो ते तारे किती सुंदर दिसतात ना मला तर फक्त कुरकुऱ्याचं पॅकेटच दिसते ए ते लुकलुकणारे तारे किती सुंदर आहेत ना अगोदर आपण असे कधी पाहिले क्रिसमसला आपल्याला मोबाईल टीव्ही व्हिडिओ गेम त्यापासून वेळ कुठे मिळतो आबाळाकडे पाहायला ए तो बघ चांदोबा माझे बाबा ना चांदोबावर मस्त गाणं बोलायचे चांदो फिर निकलला अरे मारतो कशाला रे जप मारून कविता बोललो म्हणजे ते पूर्व दिशा हो म्हणजे ही पश्चिम दिशा आणि दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा बरोबर आणि आपली ही दशा तुम्ही तारांना पाहूनच
त्यांचे मार्ग सुटत हो रे होत का माहिती जर अभ्यासारखा शॉर्टकट मारला असता तर भारताला शोध लागला असता का हो रे खरच किती ग्रेट होते ना ते नाहीतर आपण प्रत्येक गोष्ट गुगल वर सर्च करतो आणि शॉर्टकट मारतो आता मारला तसा मॅडम मॅडम तू काय लाय अरे वा अरे वा छान कशावर केलंयस तुझे चार्ट पेपरवर सॉरी सॉरी जनरेटरवर का गुगल वर तीच माहिती मिळेल ना म्हणून बरं ठीक आहे माहिती तूच लिहिलीस ना हो मग मी तू प्रश्न विचारते प्रश्न विचारला मला सांग जनरेटरची किती पार्ट असतात एक दोन तीन चार पाच बाबांना तू सांगू बाबांना का कारण माहिती नाही लिहिली पण आता तूच मला नसते की माहिती तू लिहिली म्हणून तसं काय माहिती का मॅडम तुम्ही जो प्रश्न विचारला ना नेमका त्याच प्रश्नाची माहिती बाबांना लिहिली होती बरं ठीक आहे मला सांग जनरेटर सर्वात जास्त कुठे पाहायला मिळतात भाऊजींकडे हा ए आपले अंतो भाऊजी स्वच्छ मांडव सुंदर मांडव अंतो भाऊजीवर एवढं कशाला पेट अरे त्यांनी 1000 रुपये कमी केले आपला फायदा करणार बरं ठीक आहे मला सांग जनरेटरचा वापर कुठे होतो लग्नात हो असं माझ्या आई म्हणते ती रोज म्हणते म्हणून पाठ झालं ठीक आहे मला सांग शिक्षक प्रोजेक्ट कशाला करायला सांगतात आई वडीलला कोणतेही काम धंदे नसतात म्हणून हा असं माझ्या आई म्हणते ना झिरोज म्हणते म्हणून पाठ झालं ते काही नाही तू हा प्रोजेक्ट 5 आणि 5 10 वेळा करायचा मॅडम मला काय वाटलं माहिती का भया कुछ तो गडबड है गडबड काही नाही तू हा प्रोजेक्ट 10 वेळाच करायचा 10 वेळा म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 9 नाही तर 10 वेळाच करायचा जनरेटर प्रोजेक्ट करतो पण डोक्यात मला काय प्रकाश करत नाही तुझी बाबाच्या 500 बर ऐका रे धन्य ती आई धन्य तू बाबा धन्य ते तुझे प्रोजेक्ट चार्ट पेपर वर प्रोजेक्ट करतो चार्टच पडले मी मला काय फरक पडत नाही अहो मित्रांनो प्रोजेक्ट दिताली तर माझे हात दुखाय लागले हो रे आणि आपण काय करतो यांना त्यांना विचारून कॉपी करतो ए ए एवढं सोपं नसते कॉपी करायला मी 2 वेळा चिट्ट्यांतून बसलो 2 वेळा किती वेळा 2 वेळा हो 2 वेळा आणि एकदा ते राऊत सरांनी मला पकडलं तेव्हा मजा येणं पहिल्यांदा रडताना पाहिजे माझी आई रडत रडत शाळेच्या बाहेर गेली तेव्हा ठरवलं कॉपी सांभाळून करायची आणि मग कस तुझ्या बापाने तुला चोक तोपला आणि मी ना जेवता झोपला आई वडिलांवर राग काढता येत नाही म्हणून आपण झोपेचा शॉर्टकट करतो अभ्यासाचा कंटाळा येतो म्हणून कॉपी करण्याचा शॉर्टकट करतो मैदानी खेळ खेळायला कंटाळा येतो म्हणून व्हिडिओ गेमचा शॉर्टकट करतो चर्च मध्ये बसायला कंटाळा येतो म्हणून धक्क्यावर बसायला शॉर्टकट करतो पुस्तकातील उत्तर शोधायला कंटाळा येतो म्हणून गाईडचा शॉर्टकट काढतो आणि शेवटी परीक्षेत अपयश आले की आत्महत्या करण्याचा शॉर्टकट काढतो हे खरंच आपण किती शॉर्टकट काढतो ना जर असे शॉर्टकट काढत काढत आपल्यातला एखादा डॉक्टर झाला तर सोपं आहे गुगलवर सर्च करेल आणि ऑपरेशन करून घेईल अरे हे किती भयानक आहे ना रे जसं आपल्या पूर्वजांनी त्यांच्या शक्तीचा अपमान केल्यामुळे ती झडून गेली जसं आपण आपल्या बुद्धीचा अपमान केला तर तीही झडून जाईल पुस्तकात शिकवलेला डार्विनचा सिद्धांत आपण किती सहज विसरतो ना हो रे बरोबर तर पण काही का असेना आज आपल्याला याची जाणीव तरी झाली हो म्हणजे काय आपल्याला सचिन तेंडुलकरचा पैसा दिसतो त्याचा मान मुलात दिसतो पण त्यामध्ये त्याने घेतलेले कष्ट त्या मेहनत आपण किती सहज दिसतो ना मित्रांनो तुम्हाला बोलतो हे शॉर्टकट ना हे असं काही नसतेच आपण कंटाळा करतो आणि शॉर्टकट जन्माला येतो हो रे आणि हे शॉर्टकट आपलं आयुष्य बिघडून टाकतात Yeah.
मला झोप येते. अरे बाबा, अरे माझी आई म्हणते उपाशी कुठे झोपायचं नाही. कशाला रे? ऍसिडिटी होते. या जंगलात ना एक मस्त डिश मिळते. कुठली रे? पाला पाचोळा. थोडं का आज मला कळलं आई वडिलांपासून लांब राहिलं का पाला पाचोळा खायला. चांदोबा चांदोबा बागला. ए जाऊ देतो लघु शंका. परत येईल की नाही शंका? लिंबोणीच्या झाडा मागे बघलास का? लिंबोणीचे झाड करवंदी मामाचा वाडा चिरबळा. आमच्यातून निघून गेला.
त्या घटनेचा अपराध मॅडमनी त्यांच्या अंगावर घेतला. या घटनेमुळे मॅडमला शाळेतून काढण्यात आली. या घटनेमुळे मॅडमला खूप पालकांना सामोरे जावे लागले. शेवटच्या दिवशी मॅडमने आमच्याकडे ही चिठ्ठी दिली. मला शाळेतून काढून टाकण्यात आले. तुम्ही केलेल्या एका छोट्याशा बेजबाबदार चुकीमुळे पण ती चूक मी माझ्या पदरात घेतली. केवळ तुमचे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून आणि हो तुम्हाला एक सुधारण्याची संधी मिळावी म्हणून. आणि हा आताही तुमच्या समोर एक संधी आहेच. ती ओढायची की ढकलायची हे तुम्हीच ठरवा. त्या रात्री टॉम आमच्या ते निघून गेला. अंधारात त्याने डोळे मिटले पण तो आमचे डोळे उघडून गेला. डोळे उघडण्याआधी आपण खूप काही गमावलेलं असतो. तुमच्या बाबतीत असं काही घडू नये म्हणून ती सुरुवात आणि हा शेवट.